तर कोल्हापूर शहराला सुद्धा काल दिवसभर पावसानं झोडपून काढले. अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. शेतात पाणी साचल्यानं ऊस तोडण्या लांबणीवर पडलेली आहे. तसंच अवकाळी पावसामुळे नाचणी आणि भात पिकाचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाईल या चिंतेनं शेतकरी आणखीनच चिंतेत आहे. सिंधुदुर्गातही मध्यरात्रीपासून अवकाळी पावसानं जोरदार सुरुवात केलेली आहे. त्यानंतर विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा सकाळपासून रिमझिम स्वरूपात बरसण्यास सुरुवात केली आहे. कोकणातील भात शेती संपूर्ण कापून झाली असली तरी देखील आंबा बागायतदारांची या अवकाळीमुळे चिंता वाढलेली आहे. आता कुठे आंबा कलमांना मोहोर येत होता, पण या अवकाळीमुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कोरोनाची महामारी, चक्रीवादळ, अवकाळीमुळे शेतकरी आधीपासूनच मेटाकुटीला आला असताना आता त्यात पुन्हा चक्रीवादळामुळे आलेल्या पावसानं संकटात भर टाकली आहे. संततधार अवकाळीमुळे शेतकरी वर्ग संकटाच्या फेऱ्यात अडकलाय. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये काल सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसानं शेतीसह शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. चाकण बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेला कांदा आणि बटाटा भिजल्यानं शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आंबेगाव, खेड, जुन्नर भागातील नव्यानं उत्पादित झालेला बटाटा आणि साठवणुकीतील कांद्याला चांगलाच बाजारभाव मिळत असल्यानं चाकण बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला. मात्र कालपासून अचानक सुरू झालेल्या पावसानं संपूर्ण कांदा बटाटा भिजलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय.